तर मित्रांनो, IPL 2024 मधील 29वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवला गेला. तर रोमहर्षक सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज या संघाने मुंबई इंडियन्स संघाचा 20 धावांनी पराभव करत या सीझनमधील आपला चौथा विजय हा संपादित केला. तर या सामन्यात पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने मात्र शानदार शतक झळकवलं, पण तरीसुद्धा तो आपल्या संघाला विजय मात्र हा देऊ शकला नाही. मग या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाचा पराभव हा कोणत्या कारणांमुळे झाला आणि याशिवाय चेन्नई सुपर किंग्ज या संघाच्या विजयामागील खरे हिरो कोण ठरले, तर याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. खरं तर कालच्या सामन्यात पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघाने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळेच इथे CSK संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 206 धावा केल्या. तर मग याच प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ हा 20 ओव्हर्समध्ये केवळ 186 धावा हे करू शकला, ज्याचमुळे CSK संघाने 20 धावांनी हा सामना जिंकला. तर मुंबई इंडियन्स संघासाठी रोहित शर्माने अप्रतिम खेळी खेळली, परंतु माजी कर्णधार संघाला विजयापर्यंत हा नेऊ शकला नाही. तर मग अशात मुंबई इंडियन्स संघाच्या कालच्या सामन्याच्या पराभवामागील नेमकी कारणं कोणती याबद्दल बोललोत, तर यात पहिलं म्हणजे हार्दिक पांड्याची शेवटची ओव्हर. खरं तर या सामन्यात पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर मुंबई इंडियन्स संघासाठी इनिंगमधील शेवटची ओव्हर कॅप्टन हार्दिक पांड्याने टाकली, जी सामन्यातील संघाच्या पराभवाची मुख्य कारण ठरली. कारण या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याला एक विकेट तर मिळाली, परंतु याच ओव्हरमध्ये त्याने 26 धावा दिल्या. आणि याच ओव्हरमध्ये MS धोनी CSK संघासाठी फलंदाजीला आला, ज्यात धोनीने हार्दिक पांड्याच्या 3 चेंडूंवर सलग 3 षटकार ठोकले. तर धोनीने अवघ्या 4 चेंडूत 20 धावा केल्या, ज्याच धावा CSK संघासाठी खूप महत्वपूर्ण धावा ठरल्या आणि म्हणूनच CSK संघ विजयी झाला. खरं तर या सामन्यात पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघाचा पराभवाचा दुसरा टर्निंग पॉईंट ठरला, तो म्हणजे सूर्यकुमार यादवचा कॅच. मुंबईच्या फलंदाजी दरम्यान संघ हा सामना आरामात जिंकेल असे वाटत होते, परंतु मुस्तफिजुर रहमानने सूर्यकुमार यादवचा अप्रतिम कॅच पकडला, ज्यामुळे मुंबईच्या अडचणीत आणखीन वाढ झाली. तरी आधीच सामन्यात पाहिलं तर RCB विरुद्ध सूर्यकुमार यादवने अप्रतिम तुफानी खेळी केली होती, ज्यामुळेच तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्यामुळे सूर्यकुमार यादवचा तो कॅच पकडला गेला नसता तर कदाचित सामन्यास निकाल हा वेगळा लागला असता. त्यामुळेच हा सुद्धा टर्निंग पॉईंट मुंबई इंडियन्स संघाच्या पराभवामागचं मुख्य कारण ठरला. मग अशात चेन्नई सुपर किंग्ज या संघाच्या विजयामागील खरे हिरो कोण ठरले याबद्दल बोललो, तर यात पहिलं म्हणजे ऋतुराज गायकवाड. खरं तर चेन्नई सुपर किंग्ज या संघाच्या विजयात कॅप्टन ऋतुराज गायकवाडचा मोठा वाटा राहिलाय. गायकवाडने फलंदाजी करताना अप्रतिम खेळी केली, तर या सामन्यात पाहिलं तर ऋतुराज गायकवाडने शानदार अर्धशतक झळकावले आणि 69 धावांची खेळी केली. तर आपल्या खेळी दरम्यान ऋतुराज गायकवाडने 5 चौकार आणि 5 शानदार षटकार मारले, त्यामुळेच तो या सामन्यातील खरा हिरो ठरला. नंबर 2, शिवम दुबे. तर या सामन्यात पाहिलं तर शिवम दुबेने अप्रतिम फलंदाजी केली, ज्यात फलंदाजी करताना शिवम दुबेने 38 चेंडूंमध्ये 66 धावा केल्या. तर आपल्या खेळी दरम्यान शिवम दुबेने 10 चौकार आणि 2 शानदार षटकार ठोकले. तर दुबेनं सुद्धा CSK विजयात महत्वाची भूमिका बजावली. नंबर 3, MS धोनी. खरं तर CSK माजी कॅप्टन MS धोनीला या सामन्यात फक्त 4 चेंडू खेळायला मिळाले असतील, पण तरीसुद्धा या 4 चेंडूंमध्ये MS धोनीने चाहत्यांचे खूपच मनोरंजन केले. या 4 चेंडूंवर MS धोनीने शानदार 3 षटकार ठोकले, ज्यात धोनीने 500 स्ट्राईक रेटने 4 चेंडूत 20 धावा केल्या. आणि याच 20 धावा या विजयामागील खूप महत्वाच्या धावा ठरल्या, त्यामुळेच MS धोनीसुद्धा कालच्या सामन्यातील खरा हिरो ठरला. नंबर 4, मतिशा पथिराणा. खरं तर CSK वेगवान गोलंदाज मतिशा पथिराणाने हा सामना जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात पाहिलं तर मतिशा पथिराणाने अप्रतिम गोलंदाजी केली, आणि गोलंदाजी करताना मतिशा पथिराणाने 4 ओव्हर्समध्ये 28 धावा देत 4 महत्वाची विकेट घेतली. तर मग अशा काही प्रकारे कालच्या सामन्यात CSK संघ विजय झाला आणि मुंबई इंडियन्स संघ पराभूत होण्यामागील ही कारणं होती. त्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याची माहिती समोर येते. मग याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.